अजित पवार सतत माफी मागतात. जर नाही असं झालं तर मी मिशा काढेल, जर तसं नाही केलं तर मी राजकारण सोडेल, मी काहीच नाही केलं तर मी धरणाकडे जाईल, आणि काहीच नाही झालं तर माझी चूक झाली, असं म्हणून अजितदादा आजपर्यंत दिलगिरी व्यक्त करत आले. खर तर दादा स्पष्ट वक्ते आहेत, दादा महाराष्ट्राचे नेते आहेत, दादांनी काकांसोबत फारकत घेतली, परंतु दादांच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीमध्ये पवार साहेबांचे जे काही संस्कार असतील ते त्यांना कदाचित विसरता येणार नाहीत. दादा ईडीमुळे गेले असतील भाजपसोबत, दादा अजून कशामुळं, चौकशीमुळं किंवा इतर राजकीय हेतू पुरस्कार गोष्टीमुळे दादा हे भाजपसोबत गेले असतील, पण दादांच्या मनातली जी खदखद आहे, म्हणजे दादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपनी जो काही डाव साध्य करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यात भाजप यशस्वी झाली, परंतु दादा मात्र अपयशी ठरले. कारण काय? तर दादांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघाची 18व्या लोकसभेची 2024 ची निवडणूक लढली. कदा अगोदर पण संपूर्ण बारामतीतले, पुणे जिल्ह्यातले किंवा एकंदरीत ज्यांचं मन इथल्या महाराष्ट्रातल्या मातीशी आहे आणि मन हे हळवं आहे किंवा आपली संस्कारक्षम निष्ठा जपली पाहिजे असं प्रत्येकाचं मत काय होतं की दादांनी काही झालं तरी पवार साहेबांना या वयात किंवा सध्याच्या काळात धोका देणं अपेक्षित नव्हता, आणि धोका देऊन सुद्धा परत त्यांच्याच मुलीच्या विरोधात, अर्थात स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात स्वतःच्या बायकोला उभं करायचं नव्हतं. म्हणजे हा किती मोठा प्रसंग असेल जो सगळ्यांनी आपल्या नजरेसमोर पाहिला. आता दादांनी का मान्य केलं की मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेच्या विरोधात सुनेत्रा वहिनी पवार यांना उतरवणं ही माझी फार मोठी चूक होती, हा भाजपचा डाव होता, तुमची चूक असायचं काही कारणच नाही. दादांना स्पष्ट आरएसएसने आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेच आदेश दिले होते, जर कदाचित तुम्ही आमच्या सोबत येणार असाल तर तुम्हाला लोकसभेची निवडणूक पवार साहेबांच्या विरोधातच लढावी लागेल. आणि मला स्पष्ट म्हणजे अशी माहिती आहे किंवा आपले पण काहीतरी इनपुट्स असतात की त्याच्यामध्ये अजित दादांना जो काही भाजप सोबत घेण्याचा जो काही एक स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं त्याच्यामध्ये बारामती लोकसभा ही दादांनी साहेबांच्या विरोधात लढायची, अर्थात सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार द्यायचा हे ठरवूनच यांचं एग्रीमेंट झालंय. आणि कमिटमेंट कशावर आहे? तर या दोघांचं जे काही एग्रीमेंट झालेलं आहे पॉलिटिकल हे याच धर्तीवर झालंय. जर तुम्ही लोकसभा लढणार असाल तरच विधानसभेला आपण एकत्र, अन्यथा आपला विषय संपला. निवडून येतील न येतील, खरं तर मोदीजींची हवा या देशामध्ये भाजपवाल्यांना असं वाटत असेल की खूप होती, म्हणून त्यांना वाटलं की पवार साहेबांच्या विरोधात मग सगळी लोक एकत्र येतील आणि त्याचा फायदा होईल. तसं झालं का? लोकांच्या मनात इतकं टोकाचं राजकारण आहे का? दादा सतत माफी का मागतात? या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे पॉइंट टू पॉइंट. परंतु सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी संतोष शिंदे, आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत, नमस्कार. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा. अजित दादा तसं महाराष्ट्रातलं एक वादळी नेतृत्व, कारण अजित दादांनी ठरवलं ते होणार घडवणार, किंवा एखाद्याचं काम असेल आणि दादाकडे गेलात असं म्हणतात, मला माहित नाही, मी कधी दादांना अजून भेटलो नाही. आणि ज्या गोष्टीसाठी मी एकदा भेटलो ते लाल महालातल्या वादग्रस्त पुतळ्याचा विषय होता, त्यावेळेस दादा पालकमंत्री होते, तर तो एक शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याशी बोललो किंवा भेटलो, त्याच्यानंतर काही संबंध आला नाही.
आता रोज संबंध येतोय माध्यमांच्या द्वारे, रोज संबंध येतोय वर्तमानपत्रांच्या द्वारे, रोज संबंध येतोय कोण कधी कुणाशी पहाटे शपथ घेतय, कोण कधी कुणाशी दुपारी शपथ घेतय, कोण कधी पक्ष फोडतय, कोण कधी पक्ष फोडायला मदत करतय, आणि कोण कधी मतं मागण्यासाठी आमच्या दारावर येतय. आम्ही तसे दादांचे मतदार, मतदार म्हणल्यावर मतं देत असताना विचार केला पाहिजे समोरचा उमेदवार कसा आहे. कारण तुम्ही आम्ही सगळी महाराष्ट्रातली माणसं, म्हणजे ह्या महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांचे आपण मतदारच. याच पुढाऱ्यांनी ज्यावेळेस राजकारण स्वच्छ चारित्र्याचं करायचं म्हटलं की हे यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आजपर्यंत जेवढा राजकीय वारसा ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या पटलावर स्वतःचं कर्तृत्व उमटवलंय त्यांच्याबद्दल चर्चा केली जाते, त्यांचा आदर्श ही लोक देतात. आणि मग महापुरुषांचा सुद्धा विचार सांगतात किंवा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात, पुरोगामी नेता म्हणून स्वतःला घेतात. पण हे तसं वागतात का? यांची तशी वागण्याची इच्छाशक्ती किंवा निष्ठा आहे का? तुम्हाला आठवत असेल की पाठीमाग साधारणतः 2005 ते 2010 पर्यंत किंवा 2010 किंवा त्याच्यानंतरच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, अगोदर काँग्रेसची सत्ता, नंतर देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत आले आणि मग त्यांनी 2014 सत्ता काबीज केली, त्याच्या अगोदरची अजितदादांची भूमिका, त्याच्यानंतरची अजितदादांची भूमिका आणि वक्तव्य, एका धरणातल्या प्रकरणावरून सुरू झालेला त्यांचा संघर्ष, हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन तिथं केलेला आत्मक्लेश, इथपर्यंतचा प्रवास दादा आता कधीही सांगतात की शब्द जपून वापरा बाबांनो आणि विचार करून बोलत जा. सांगतय कोण दादा, निवागतात का तसं? नाही. असंच ते बोलून गेले होते ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक जोरात थाटात सुरू होती. पक्षांतर त्यांनी ज्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं केलं आणि महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं, त्यावेळेस जर निवडून नाही आले किंवा भाजपची सत्ता नाही आली आणि अजून त्याला वेगळे वेगळे कंगरे होते, तर मी मिशी काढील याचं चॅलेंज दिलं होतं. काय झालं? झालं का तसं? काढली का मिशा? नाही. ते राजकीय स्टेटमेंट असतात, ती बोलायची असतात. परंतु ज्यावेळेस सुप्रिया सुळेंच्या विरोधातच हा सगळा प्रसंग मांडला गेला अजितदादांकडून आणि भाजपनी ज्या पद्धतीचं काम चालवलं होतं, तुम्हाला अजून एक सांगतो, म्हणजे भाजप सोबत शिंदे साहेबांची युती आहे किंवा भाजप सोबत अजितदादांची युती आहे, आता तीन पक्षाचं तिहेरी सरकार महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे. पण ज्या ज्या ठिकाणी अजितदादा आणि त्यांचे खासदार उभे होते किंवा इतर ठिकाणी सुद्धा भाजप व्यतिरिक्त जिथं जिथं उमेदवार होते तिथं सुद्धा आरएसएसनी त्यांचं ब्रॅकेट लावून, त्यांची लोक सर्वे करून, त्यांची लोक प्रचारामध्ये उतरून बळ देण्याचं काम केलं होतं. म्हणजे त्यांना मोदीजींना खासदार बनवायचंच होतं, परंतु ह्या सगळ्यांचं पण पाणी भरायचं होतं. यांनी कितीही, म्हणजे आरएसएसने कितीही वेगवेगळे कॅम्पेन केले तरी त्यांना यश मिळू शकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलंय. परंतु ज्यावेळेस सुप्रिया सुळेंच्या विरोधात दादांनी स्वतःच्या पत्नीला उभं केलं, राजकीय महत्वाकांक्षा बघा कशी असते. पवार साहेब स्वतः खासदार आहेत, देशाचे नेते आहेत, नंतर दुसरे खासदार आता सुप्रिया सुळे, नंतर तिसरे खासदार आता सुनेत्रा वहिनी अजितदादांच्या सौभाग्यवती, तीन खासदार एकाच पवार घराण्यात आहेत, कुटुंबात आहेत, स्वतः अजितदादा आमदार आहेत, आता रोहित पवार सुद्धा आमदार आहेत. म्हणजे हे दोन आमदार, म्हणजे पाच लोकप्रतिनिधी एकट्या पवार कुटुंबामध्ये राहतात, इतकं त्यांचं राजकीय वलय आहे. आहात कुठे? आणि एवढं सगळं राजकीय महत्वाकांक्षा असून सुद्धा त्यांनी फक्त दुसऱ्याचं ऐकून स्वतःच्या पत्नीला उभं केलं आणि हसू झालं असं म्हणायला हरकत नाही. बाकी जनता जनार्दन ही सुज्ञ, महाराष्ट्रात राजकारण कुणाच्या हातात आहे
आणि कोण कशा पद्धतीने करते. धन्यवाद. जय जाऊ.